खासदार संजय राऊत यांनी जो आरोप केला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काही कागदपत्र वगैरे सुद्धा आम्ही ते टीव्हीवर पाहिले चॅनलवर तुमच्या, तर पोलिसांनी जे आहे त्याचा पूर्ण तपास करायला पाहिजे, ईडीनी सुद्धा तपास करा त्याचा, की 5 लाख रुपयाची फक्त काहीतरी जमीन खरेदी केली नवाब मलिक यांनी, तर त्यांच्यावर ईडीने कारवाई केली। आता हे तर 80 लाख रुपये सरळ सरळ घेतले आणि त्याच्यामध्ये पण 5 लाख रुपये ती जागा जी आहे ही दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असं ते म्हणतात, पण तसं काही कुठे काय अजून तरी दिसत नाही आहे, कारण ते तिथे भाडेकरू होते आणि त्याच्यानंतर जेव्हा विकायला निघालं सगळे इन्कम्बर्ड सगळे अनऑथराईज कामं तिथे म्हणजे धंदे गॅरेजेस वगैरे होते, तर त्याने ते विकले आणि त्याने 5 लाख रुपये, आता ते पोलिसांनी ईडी सांगितलं की 55 लाख नव्हे 5 लाख रुपये, मी त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली काय इथे, तर वेगळंच आहे की युसुफ लखडावाल्याकडून 80 लाख रुपये घेतले। अरे मग कशात घेतले तुम्ही का, मग ते पैसे कुठून आले, ते युसुफ लखडावाल्याने दिले ते कोणाच्या वतीनं दिले कशासाठी दिले, याची पोलिसांनी आणि या बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी चौकशी करायला पाहिजे, एवढं संजय राऊत म्हणाले काय त्याप्रमाणे करायला काय हरकत नाही ना। नवनीत राणा यांनी आधी स्वतःला मागासवर्गीय म्हटलं, त्यांनी म्हटलं की मागासवर्गीय आहे म्हणून अन्याय केला जातोय, सुविधा दिल्या जात नाहीत, आणि त्यांनी आज संजय राऊत यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला। मला असं वाटतं की आता वर्तमानपत्रात तुम्ही पण छापलं आणि मी सुद्धा त्या दिवशी म्हणालो, त्या नवनीत राणांचं जे आहे हे ते मागास वर्गाचे आहेत, याबद्दल हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली, त्यांच्या विरोधात भूमिका घेतली की हे मागासवर्गीय नाहीत असं हायकोर्टाने निकाल, आणि त्या निकालावर आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अपील केलेलं आहे, म्हणजे मुळात प्रश्नचिन्ह आहे ते मागासवर्गीय आहेत का ते। आता ते म्हणतात की आमच्यावर अन्याय केला, काय अन्याय केला, तुम्ही काय दिवसभर करत होता, आणि नंतर तुम्ही सांगता की आम्हाला आमच्यावर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये हा अन्याय झाला तो अन्याय झाला तो अन्याय झाला, हे माझ्याकडे जे आहे कोर्टातला जो रिमांड ऍप्लिकेशन केलं होतं त्याच्यावर कोर्टाचं जे आहे शिक्का आहे, त्याने जो डिसिजन दिला हा, ते काय म्हटलेलं आहे, अक्युज्ड हॅव प्रोड्यूस बिफोर मी ऍट 12:30 PM दे हॅव नो कंप्लेंट अगेन्स्ट पोलीस, अक्युज ड्युली रिप्रेझेंटेड बाय काउन्सिल। बघून आता त्यांच्यावर काय अन्याय झाला नाही, पोलिसांच्या विरुद्ध त्यांची काही कंप्लेंट आहे, ते कोर्टाने लिहिलं ते म्हणतात, आता त्याच्यावर आणखी बोलायची काय आवश्यकता, हे ऑर्डर मध्येच आहे बघून घ्या। सर एक शेवटचा, पेट्रोल डिझेलचे भाव बघणाला भेटले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांनाच सल्ला दिला की तुम्ही तुमचे कर कमी करा, राज्य चालवायचं कसं, देशातली आमचा राज्य नाही, कुठली राज्य चालवायची कशी काय, तुम्ही आमचा GST जो आहे 50,000 कोटी रुपयाचा GST जो आहे तो तुम्ही आमच्याकडे देत नाहीत परत आम्हाला, आणि सांगतात की हे तुम्ही कमी करा ते तुम्ही, आणि ते आपोआप कमी झालंच ना, पेट्रोलचे भाव त्यांनी म्हणा कोणी कमी केले का, मग त्या आपोआपच टॅक्स आमचा कमी होतोच, त्याच्यात आपोआप झालाच टॅक्स टक्केवारीवर आहे ना, त्याच्या किमतीच्या टक्केवारीवर आहे ना, जर त्यांची जी आहे किंमत भारत सरकारने समजा काय कमी केली थोडीफार, आपोआपच टॅक्स कमी होतो ना, करा म्हणा आणखीन कमी करा, तुमचा जो आहे 40-50 रुपयाचा असलेलं पेट्रोल पण आता 100-125 रुपयावर सगळं पोचायला लागलं, आणि ज्यावेळेला पेट्रोल स्वस्त होतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही अशाच रीतीने जास्त पैसे भारत सरकारने जनतेकडून घेतले, आणि तुम्ही राज्यांना सांगता, राज्यांचा
टॅक्स हा टक्केवारीवर अवलंबून असतो, किती काय त्याची किंमत आणि त्याचे एवढे एवढे टक्के. तर ज्या वेळेला किंमत वाढते थोडेसे पैसे जास्त आमचेही वाढतात, ज्या वेळेला भारत सरकार काय कमी केलं आमचे पण पैसे त्याप्रमाणे ते कमी होत आहेत. आणि म्हणून जे आहे आज सुद्धा राज्य जे आहे आम्ही व्यवस्थित चालवत आहोत आहे त्याच्यामध्ये. आता रक्तस्राव जर झालेला नाही तर हा लाल कुठून आला आणि ते बरोबर एक दीड इंच खाली उघडत नाही इकडे जात नाही असं. पण मला असं वाटलं दुसऱ्या दिवशी ते आले प्रेस समोर इथे काहीतरी पट्टी बिट्टी काहीतरी लावलेली असेल, कारण जखम जर उघडे ठेवले काय तर मग ते आणखीन ते चिघळते त्याच्यावर धोका असतो, म्हणून आपण ते झाकून घेतो त्याला पट्टी. पण रात्री बरं झालं ते सगळं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन